सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात बाळासाहेबांची शिवसेना चषक दोन हजार तेवीस या स्पर्धेचे आयोजक या स्पर्धेची इवन सुडी अजयची मोरे आणि सूरजची मोरे यांच्या माध्यमातून उभारलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आजच्या दिवसातील अंतिम मॅच अल्फदेब पडगा आणि त्यांच्या विपक्षामध्ये बी बॉईस अर्जोलीमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळेल बॅटिंग करत असताना बी बॉईज अर्चोली संघ मागच्या मॅचमध्ये खूपच संघर्ष करत त्यांनी स्वराज डोले संघाला पराभूत केलं यावेळीस मात्र त्यांची लढत आपल्याला अल्फदा पडगे पाहायला मिळेल आकाश जाधव आणि पिंटू मागच्या मॅचचा हिरो सामनावीर आकाश कॅप्टन स्ट्रायकेन वर आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्या ओव्हरची जबाबदारी संयमवर दिली पहिल्या चेंडू खूपच देखना फटका उडवलाय पॉईंटच्या वरून सरळ लाइनच्या बाहेर वन बाउंस चौकार यावेळेला मात्र आकाशच्या माध्यमातून संयमचा समाचार घेतला जातोय पहिल्या चेंडूवर चौकारानं पुन्हा एकदा आपले इरादे अगदी ठळकरीत्या स्पष्टरित्या उभ्या केल्या जातात तीन षटकांचा जा सामना आहे पहिल्या चेंडूवर चौकारानं सुरुवात झाली अकाशच्या बॅटमधनं या चार धावा आपल्याला पाहायला मिळतात दीपक जी आक्रमणाला सुरुवात झाली आहे आक्रमणाचा यलगार केला जातोय आक्रमणाचा प्रारंभ केला जातो आक्रमणाचा आगाज केला जातोय मगाशी ज्या पद्धतीने तुम्ही विश्लेषण करत होतात की पूर्वार्ध आणि उत्तरार्ध फार महत्वाचा पण पूर्वार्धात काय घडत आहे ते आपण बघण्यासाठी इथे चालू सज्ज दुसरा चेंडू यावेळेला थेट जाऊन पायांवर आदळलाय पायची अपील देखील झाली आहे पण पंचांनी पिचिंग लेग स्टंप दाखवली आहे परिणाम स्वरूपी लेग बायच्या रूपाने या दोन धावा अंकित होतील नक्कीच लेंथ खूपच चांगली होती लाईन थोडीशी लेक्स्टमच्या बाहेर आली ले स्वीप केला आणि त्या ठिकाणी दोन धावा धावपल जोडल्या गेल्या दोन धावेच्या मतीने स्कोरबोर्ड जात असताना पहिल्या दोन शेड सहा धावा या स्पर्धेच्या निमित्तानं अजीज डेव्हलपर्स चे सर्वे सर्वा सन्माननीय वसीमबाई नाजन आणि त्याचबरोबर सन्माननीय संजयजी बिडवी साहेब या दोनही मान्यवरांचं इथे शुभागमन झालेलं आहे मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं यावेळेस विकेट च पतन एक किमती विकेट कॅप्टनला परतावा लागतं मागावरी विकेट क्रमांक पहिले सहा या धावसंख्येवर बिपलीमध्ये आपण पाहिलं खूपच दुरून खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅनमध्ये सुंदर शील सहा यादव सिंकेवर पहिली विकेट गमावली हे नवीन मान्यवर आमच्याशी जोडले गेले त्यांचं पुनश्चे एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत वेलकम सुरुवात खूपच सुंदर केली ती आकाश जाधव याने त्यानंतर मात्र त्याला माघारी परतवलं संयम या गोलंदाजाने पहिल्या चेंडवर चौकार त्यानंतर दोन दबा त्यानंतर मात्र विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतं नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कुमार स्ट्रायकेनवर ओर विकेट ने गोलंदाजी करत असताना कुमार साठी हा चेंडू यावेळी खूपच सुंदर होती खोदून काढण्याचा प्रयत्न संपर्क करता आला नाही बॅटची इनसाइड एस लागली सिली मिड ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना त्यावर एक सिंगल दाव जमा केली बॅटर कुमार याने सिंगल सोबत कुमारने आपलं खातं ओपन केलं संघाची धावसंख्या संख्या सात वर जाऊन पोहोचली चार चेंडू आतापर्यंत सात दहा दा फुलकावर आकाशच्या रूपाने एक मोठा मासा देखील गळाला लावला आहे तो म्हणजेच गोलंदाज सयाम सुंदर गोलंदाज आतापर्यंत या षटकातला पुढचा चेंडू यावेळेलाच विचित करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाच्या मनसुब्यांना येरलं गेलं आणि त्या मनसुब्यांना उद्ध्वस्त करण्याचा यशस्वी डाव देखील मैदानाच्या आत यशस्वी होताना दिसून येईल नक्कीच प्रयत्न होता मात्र संपर्क प्रॉपर करू शकला नाही अजून एक चांगला चेंडू आपल्याला पहिला पाच चेंडू मध्ये पाच सात धबा खर्च करत असताना एक महत्वाची विकेट संयमाने आपल्या नावावर प्राप्त केली आहे चांगली गोलंदाजची पॉवरच्या ओव्हर मध्ये आपल्याला मिळते या शेवटचा चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न खूपच चांगला कव्हर ट्राय डीप कव्हर मध्ये शतरक्षक नाही चेंडू वन बाउं बाँड्रिलेंच्या बाहेर चौकार थँक्यू सो मच so जिजे या स्पर्धेच्या yes, निमित्तानं आजच्या तिसऱ्या दिवशी आपल्याला अतिथी कक्षात ज्यांच्याकडनं मॅन ऑफ द मॅचच्या एनर्जी ड्रिंकची स्पॉन्सरशिप आपल्याला प्राप्त झाली आहे ते सन्माननीय संजयबाई बिडवी यांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे त्याचबरोबर जी आपल्याला आकर्षक ट्रॉफी मॅन ऑफ द मॅचची ज्यांच्याकडनं आपल्याला प्राप्त झाली ते अजीज डेव्हलपर्सचे सर्वे सर्वा वसीमबाई नाचन आणि त्याचबरोबर अजिजबाई नाचन दोन्ही मान्यवर इथे उपस्थित झालेले आहेत याबरोबर सन्माननीय या संजितजी बिडवी साहेबांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे या सर्व मान्यवरांचं या संपूर्ण स्पर्धेच्या वतीनं बाळासाहेबांची शिवसेना चषक दोन हजार तेवीस क्रिकेटच्या या महाराण संग्रामाच्या वतीनं आणि या स्पर्धेच्या सर्वे सर्वा सन्माननीय अजयजी शांताराम मोरे आणि सुरजी शांताराम मोरे या दोनही मान्यवरांच्या वतीनं शब्द शब्दसुमनानी सहर्ष स्वागत पहिले षटक संपले धाव संख्या अकरा वर एक गडी बाद दुसऱ्या ओव्हरला झाली सुरुवात मास्यावर दिलाय चेंडूची जबाबदारी पहिल्या चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा आउट स्विंग होत असताना त्याला वलवण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी येते एक सिंगल धाव आणि दीपक सर जर आपण निश्चितपणानं विचार केला अल्फते पडघा संघाचा तर दोन खेळाडूंनी आज विशेष कामगिरी केली एक म्हणजे साहिल आणि दुसरं म्हणजे माज या दोन खेळाडूंनी खऱ्या अर्थानं या संघाचा प्रवास इथपर्यंत सुखकर केला असं म्हणायला शंकेची जागा उरणार नाही अगदी बरोबर तुम्ही उल्लेख केला आणि त्यातलाच एक खेळाडू माझ्या वेळेस गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय यावेळी स्विटचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग चेंडू तडम रिझन मधून बॉर्डरलाईनच्या बाहेर तिथे मिळतील सहा दाबा येतोय षटकार खूपच सुंदर फटका आपल्याला पिंटूच्या माध्यमातून पाहायला मिळाला स्वीट चिटचा एक देखना नमुना का, का चेंडूवर सिंगल त्यानंतर सहा दाबा या सहा दाव्यांच्या मतीने दाव संख्या अठरा वर जाऊन पोहोचली अठरा धावा दाव फुलकावर बॉयज अर्जुन अली संघ पहिला पहिला षटक जर आपण पाहिलं तर संयमला हाताळला अकरा धावा खर्च केल्या होत्या त्यानंतर माझ बोलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यानं आतापर्यंत खर्च केल्यात आता सात धावा दोन चेंडू सात धावा पहिला चेंडू उत्तमरित्या पाहायला मिळाला परंतु त्यानंतर पिंटूच्या बॅटमधनं आपल्याला घडाघाट्या आघात करणारा षटकार या षटकात अपुरता चेंडू वन्स अगेन यावेळेला पुन्हा स्वेचित करण्याच्या प्रयत्नात मात्र ला जबाब वन प्लेबल युआर डिलिव्हरी चेंडू मात्र थेट जाऊन यष्ट्यांचा गेल वेध होईल चित फलंदाज बाद एक झटका बी बॉय संघाला थँक्यू टीच्या आपण रिप्ले मध्ये पहिल्या स्विचिटचा प्रयत्न पिटू केला होता दोन्ही पायांच्या मधून मिडल स्टंप हिट केला यॉर्कर लाईनचं चिडू आणि विकेट क्रमांक दुसरे यष्टा उद्ध्वस्त केल्यात पिंटूच्या बाद होण्यापूर्वी दादावांचं त्यांनी योगदान दिलं वर दुसरी विकेट गमावली करण रडेचा विचार केला के तर बारा पूर्णांक शून्य शून्यच्या हिशोबाने आतापर्यंत बॅटिंग करत असताना बी बॉयज अर्जुली संघ आपल्याला पाहायला मिळतंय आणि निश्चितपणानं जर आपण अल्पते पडगा संघाची बाजू पाहिली तर पिंटूची विकेट घेणं गरजेचं होतं कारण आकाश माघारी परतल्यानंतर सगळ्या फलंदाजीची जी काही आक्रमक कमान होती ती मात्र पिंटून सांभाळलेली पाहिला मिळतो तिच्या बॅटनं चौकाराने षटकार आलेला होता यावेळेला माझ पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मधला हरवलेला सूर गवसण्यामध्ये कायम ठरलाय हा फॉर्म कायम ठेवला जाईल का की नव्यानं आलेला फलंदाज कैफच्या माध्यमातन पुन्हा आक्रमणाला सुरुवात होईल पुन्हा एकदा बी अर्जुन अर्जुनली संघाला मजबूत स्थितीमध्ये उभं केलं जाईल पाहूया या षटकाचा चेंडू शिमाज याचा यावेळेला पुन्हा रिवा सटेम करण्याचा प्रयत्न होता परंतु नाही बॅट अँड बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही दुसऱ्या दावे पहिल्या दावेचा प्रयत्न नॉन थ्रो झाली परंतु गॅदर करणं कुठेतरी चुकीचं पाहायला मिळालं परिणामस्वरूपी एका दाबेवर मात्र समाधान मानावं लागेल अंपायर कडे दाद मागितली जाते फॉर व्हाइट बॉल परंतु पंच मात्र होत्या स्ट्राईक एन वर देखील बनाली होती नॉन स्ट्राईक देखील त्या ठिकाणी गोलंदाजाने केली चुकी त्या ठिकाणी एक सिंगल दावे ते बायच्या रूपाने या षटकाचा पुरता चेंडू पुन्हा एकदा माझ मात्र चेंडू ऑफ पे सुद्धा संत गतीचा चेंडू पाहायला मिळाला लग्न करेल दुसऱ्या धाबेचा प्रयत्न लेझी क्रिकेट चित्त्याच्या वेगानं खेळपट्टीच्या आत या दोनही धाबा पूर्ण होताना पाहायला मिळतील या दोन धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल धावसंख्या जाऊन पोचेल ती मात्र टू वन ट्वेंटी वन दोनावर एक एकवीस धाबा त्याचबरोबर आपण वळतो आहोत आपल्या स्वागत समारंभाकडे जिथं आपले स्पॉन्सर आणि त्याचबरोबर अजित डेव्हलपरचे सर्वे सर्व सन्माननीय वसीमबाई नाचन आपल्यामध्ये उपस्थित आहेत मी या स्पर्धेच्या वतीनं स्पर्धेचे सर्वे सर्वा, सर्वा। अजयजी मोरे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ असते सन्माननीय वसीमबाई नाचन यांचं यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण पार पाडावं नक्कीच या चेंडूवर येतो एक चौकार यावेळेला डेव्हलपरचे सर्वे सर्वा वसीमबाई नाचन यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत या स्पर्धेचे सर्वे सर्वा भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचा युवा आवाज अजयजी मोरे यांच्या शुभ हस्ते आपण पार पाडत हो। आहोत त्याचबरोबर आपल्या स्पर्धेचे स्पॉन्सर आदरणीय संजयबाई बिडबी आपल्यामध्ये उपस्थित आहेत मी पुन्हा एक वार या स्पर्धेचे सर्वे सर्वा सन्माननीय अजयजी मोरे साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते संजयबाई पिडवी यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं ही सर्व मान्यवर मंडळी या क्षणाला या व्यासपीठावर उपस्थित होत आहेत त्या सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो त्याचबरोबर व्यासपीठावर अजित डेव्हलपरचे सन्माननीय अजितबाई नाचन आपल्यामध्ये उपस्थित आहेत मी पुन्हा एकदा अजय यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभ असते अजित नाचन यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं सुभाष शिरेमन खानेवर आयोजित बाळासाहेबांची शिवसेना चषक दोन हजार तेवीस क्रिकेटचा महारण संग्राम आणि या महारण संग्रामाच्या तिसऱ्या दिवशी मान्यवर मंडळी आपल्याला इथे उपस्थित झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर व्यासपीठावर सन्माननीय संचितजी बिडवी साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत मी पुन्हा एक वार अजयजी मोरे यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभ आणि या संपूर्ण स्पर्धेच्या वतीनं सन्माननीय संचितजी बिडवी यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण पार पाडावं संजीतजी बिडवी या वळेला या स्पर्धेचा आनंद घेताना आपल्याला पाहायला भेटतात त्याच देखील आपण दे स्वागत करतो आजीजी मोरे यांच्या शोभा असते पुन्हा एकदा व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर म्हणून राहीन स्पर्धेच्या पुतीला शब्द सुभलाने मनापासून स्वागत दरम्यान विकेट आले पहिले चेंडू वर पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये मात्र क्षेत्र पोचू शकला नाही यावर इथे एक सिंगल धाव तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली तिसऱ्या ओव्हरची जबाबदारी साईल वर दिली पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन त्यानंतर एनवर रमेश आपल्याला पाहायला मिळतोय एक सिंगल धाव येथे कुमारच्या खात्यामध्ये संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते सव्वीस तीन गडी बाद राऊंड द विकेटने या लेस उडवले चेंडूला डीप एक्स्ट्रा कव्हर निजन मध्ये गॅप शोधला त्या ठिकाणी शतरक्षक नव्हता डीप कव्हरच्या शतरक्षकाने प्रयत्न केलेत मात्र त्याला यश न येता चेंडू जातोय बाँड्री बाहेर चौकार थँक्यू सो मच याही वेळेला कुमारच्या मधून आपल्याला हा चौकार पाहायला मिळतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र आता तीस या धावसंख्येवर शेवटच्या क्षणाला कुठेतरी गिअर बदलल्याचा कुमारच्या माध्यमातून हा शर्तीचा प्रयत्न या षटकातला पुढचा चेंडू याही वेळेला बागपूटला जाऊन पुढे खेळण्याचा प्रयत्न होता चेंडू हवेत असेल कॅच घेण्याचा प्रयत्न पण यशस्वी दुसऱ्या दाब्याचा प्रयत्न केला जातो अतिशय रित्या या दोन्ही दाबा यशस्वीरित्या पूर्ण होतील तिसऱ्या दाबेचा कॉल बट नॉन नॉनस्ट्राईकिंग इंडकडनं हा कॉल ऐन मोक्याच्या क्षणाला रिजेक्ट केला जाईल या दोन धावा आणि या दोन धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र आता थ्री टू थर्टी टू तीरावर दोन बत्तीस धावा नक्कीच कुमार चांगली बॅटिंग करतोय सहा चेंडू फिस केले जात आतापर्यंत त्याच्या खात्यामध्ये चौदा आहेत या विल्लीस टप्पा पडल्यानंतर थोडासा ऑस्टमच्या बाहेर होता थोडासा बाउन्स देखील पाहायला मिळाला डॉट चेंडू गोलंदाज साईलच्या माध्यमातून निश्चितपणानं कुमारचे एक्सप्रेशन जर आपण पाहिले ना दीपकजी तर त्याला माहीत आहे की या शेवटच्या क्षणाला ऐन महत्वाच्या मोक्याच्या मॅचमध्ये एक एक डॉट बॉल नेमका किती घातक ठरू शकतो आणि समोर फॉर्मात असणाऱ्या अल्पते पडगा संघासमोर टार्गेट ठेव ठरवताना हा डॉट बॉल फारच घातक परिणाम करेल फुल टॉस सर बॅट केलेला फटका काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये अलांगी कार्पेट ट्रॅव्हल करेल एकदा पूर्ण दाऊ निकतेल्ड केला जाईल थ्रो आणि मग होईल कलेख या कालावधी दरम्यान दोन धावा पूर्ण तिसऱ्या दावेच्या प्रयत्नामध्ये मात्र विकेट गमवावी लागेल आणि या दोन मात्र ऍड होतील तीन षटकांचा हा पहिला डाव इथे मात्र समाप्त झाला आणि या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बी बॉईज अर्जुन अली या संघ अर्जुन या संघाची धाव संख्या धावफुलकावर आहे ती मात्र आता चौतीस धाबा विजयासाठी अल्फते पडगा या संघाला आवश्यक असतील अठरा चेंडू आणि पस्तीस धावा अठरा चेंडू पस्तीस दावांचं लक्ष मैदानाच्या आत नेमकं कसं गाठलं जाईल या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सामना प्रेक्षकांची उत्कंठा नेमका कोणत्या शिगेला पोहोचवेल या सगळ्या गोष्टींचं धावत देखा हाल याची देही याची डोळा अनुभवण्याकरता आणि आपल्यासमोर आपल्या अमोघ आणि प्रगल्भ वाणीतून प्रगट करण्याकरता व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट पीटीसी टेनिस क्रिकेट विश्वातील समालोचन क्षेत्रातील एक अत्यंत मोठं नाव मिस्टर आदित्य जाधव सर यांना अतिशय सन्मानपूर्वक मी समालोचन कक्षामध्ये निमंत्रित करतोय नक्कीच धन्यवाद आज संपूर्ण दिवस कॉम्प्युटर बॉक्स मध्ये अतिशय सुंदर समालोचन ऐकायला मिळेल अमर राऊत सरांचं त्यांचं देखील धन्यवाद ते आमच्यातून रजा घेत असताना उद्या सकाळी आपल्याशी नक्कीच जोडले जातील आजच्या दिवसातील शेवटची इनिंग तुमच्या समोर हे धावतं वर्णन ऐकण्यासाठी मध्ये आमच्याशी जोडले जातात व्हॉइस ऑफ पडगा पीटीसीतील गोड आवाज आमचे मित्र आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करणारे सहकार्य करणारे कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये पुढे वाटचाल करण्यासाठी नेहमीच प्रोत्साहित करणारे व्हॉइस ऑफ पी टी सी आदित्य जाधव वेलकम आपलं हार्दिक स्वागत बहुत बहुत धन्यवाद अमर राऊत सर अँड दीपक राऊत देखील तीन ओवर की समाप्ती के बाद जीतने के लिए पैतीस रनो का लक्ष्य रखा है जबकि पहले ओवर में ग्यारह बने थे सयाम ने एक विकेट हासिल किया था माज ने एक विकेट देकर चौदह रन और साहिल ने नौ रन देकर एक रन कुल मिलाकर 34 रन बने थे पैंतीस का लक्ष्य दीपक सुतारा देखा जाए तो जिस तरह से गेंदबाजी की थी सयाम ने वाकई में पावर प्ले में ग्यारह रन उतने रन नहीं थे जितने सोच रहा था बी बॉयज अर्जुल टीम ने नक्कीच परंतु तीन ओव्हरच्या समाप्ती नंतर पस्तीस धावा म्हणजे संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये ही चांगली मॅच आपल्याला आधी ते शकते थोडस वातावरण थंडीचं वातावरण मैदानामध्ये आहे आणि अशा वातावरणामध्ये मोठे फटके सजत नाहीत देखिए दीपक मेरे साथ जुडते हुए पिंटू जी के लिए खेल की सुरुवात है अलफते पडगे को जीतने के लिए पैतीस का लक्ष्य तौसीफ और वसीम बाए और दायाद की जोड़ी इस वक्त क्रीज पर मौजूद है लेकिन देखना अब सूरज इस वक्त धीरे धीरे मगरिब में बिल्कुल डूबने की तैयारी में पहली गेंद सवाल पूछा हुआ पर रन जरूर पूरा किया है परेश महाजन का लेखबाई का इशारा था वहां अगर बरबर संपर्क कुछ प्रकार ऑफ स्टम्प ऐसी बाहर चेडो तो ऑन साइड वलवण्याचा प्रयत्न केला मात्र चिंडू पॉईंटच्या दिशेने ट्रॅवल होत असताना त्यावर एक सिंगल दवाने खात ओपन झाले ते अल्फ दब्ब पडगाय चौतीस रन बीबी भी जितने की जरूरत चौतीस रन चाहिए जितने लिए और बची भी गेंदे सत्रा सत्राब हर गेंद पर की अगदी बरोबर आदित्य प्रत्येक चेंडूवर तुम्हाला दोन धावा जमा कराव्या लागतील सतरा दोन्ही चौतीस सतरा चेंडू शिल्लक चौतीस धावांची आवश्यकता पहिल्या चेंडूवर सिंगल धावा लिए ले। लेग बायच्या रूप आणि शेतरक्षण मध्ये थोडस परिवर्तन करावं लागेल कॉम्बिनेशन जेव्हा पण असतं तेव्हा तुम्हाला परिवर्तन करावं लागतं वेळेस बंधन असेल थोडस स्पीडअप करायचं या वेळेस फ्रंट फुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न ओरपीच चेंडू होता आदित्य मात्र मोठा फायदा घेता आला नाही बॅटरला देखे गेन के लाइन के बीट बी बैट्समैन पिंटू की ये किस तरह से गेंद की थी राउंड विकेट चले थे और पिच गेंद थी उसका लाभ नहीं उठा पाए या बिल्स मात्र उडवलाय मध्ये उडवला विकेट पतन विकेट क्रमांक पहिला आउट वसिम थैंक यू डीजे डीजे शॉर्ट टर्म पुल किया था लेकिन वाइडिश मिड विकेट के दिशा पर प्रोटेक्शन मौजूद था आकाश के रूप में और बड़ी विकेट हासिल करते हुए वसीम शून्य पर आउट होते हुए एक पर गिरने वाला पहला विकेट अल फते पड़गे का वसीम शेख के रूप में सुरुवातीलाच आधी ते चर्चा केली की संध्याकाळचं सत्र हे थोडंसं दमन वाट दमट वातावरण आहे आणि अठरा चेंडूमध्ये पस्तीस धावा देखील संकट बनू शकतो त्यात तुम्ही विकेट गमावली 35 रणांका लक्ष्य रखा उसके जवाब में केवल एक रन बनाए और वसीम शेख आउट हुए बाययात के बैट्समैन अरमान बीटवे पावर प्ले में पावरफुल और कंजूस गेंदबाजी हम देखते हुए अगदी बरोबर आतापर्यंत विचार केला तर पहिल्या चार चेंडू मध्ये फक्त एक सिंगल दाव लेग बाई च्या रूपाने खर्च गेले आणि एक महत्वपूर्ण विकेट पिंटू ने आपल्या नावावर केले पिंटू की के अगली गेंद प्ले डाउन होने की संभावना थी लेकिन किस्मत वाले रहे अपर गेम चली गई के केप्रेस के पास खूपच सुंदर गोलंदाजी फक्त एक सिंगल दव खर्च केली आहे पस्तीस दवंची आवश्यकता होती तीन ओव्हर मध्ये आणि पहिले षटक पॉवरपेज यशस्वीरित्या पार पडत असताना हा बी बॉईज अर्जुली संघाचा पिंटू देखिए इस वक्त बोरिवली के मशहूर उद्योगपती और अजीज द डेवलपर्स के वसीम नाचन और अजीज नाचन संजय भाई बिडवी और संचित बिडवीस मॅच का आनंद लेते हुए ऑन साइड में पुल कर खींच के मार दिया है मिड विकेट के उपर से से रन पहिली ओव्हर या ठिकाणी समाप्त झाले पहिल्या ओव्हरमध्ये पिंटूने सात धावा खर्च करत असताना एक महत्वपूर्ण विकेट आपल्या नावावर केली आता मात्र चेंडू शिल्लक आहेत बारा आणि बारा चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजूनही अठ्ठावीस धावांची आवश्यकता बारा चेंडू मध्ये अठ्ठावीस धावांची आवश्यकता पहिले षटक खूपच सुंदर आदित्य आपल्याला पाहायला मिळालं देखील जो आखरी गेट पर सिक्सर लगाय पहले पांच गेंदों पर एक विकेट और केवल एक रन खर्च की थी पिंटू ने लेकिन अरमान ने अपने बाजू को खोल दिया था अपने हाथों को खोल दिया था और जिस तरह से उन्होंने अटैक किया था आखिरी गेंद पर अब बची भी बारह गेंदे और जीतने के लिए अट्ठाबीस रनों की जरूरत देखिए अर्जुल आपको तुरंत गेंदबाजी करनी है पहली वार्निंग दी जा रही है इसके बाद आकाश आपको सीधा पेनल्टी घोषित किया जाएगा दुसऱ्या ओरची जबाबदारी रमेशवर दिली गेली राऊंड द विकेटने यावेळी शॉटलेंडचा चेंडू वन लवला ताकदीचा वापर इलेव्हेशन प्रॉपर असताना चेंडू वन बाउं अतिशय रॉकेट फटका मिळतील त्या ठिकाणी चार दवा थँक्यू डीचे चौकाराने स्वागत केलंय गोलंदाज रमेश असं बॅटर तोशिब्याने चौकाराच्या मतीने धावसंख्या जाऊन पोचती अकरावर एक गडी बाद दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली अजूनही अकरा चेंडू शिल्लक चोवीस धावांची आवश्यकता बॅट वाजते या थंड मोसम मध्ये तोशिब्याची राऊंड द विकेट ने पुढचा चेंडू यावेळी देखील शॉर्ट चेंडूला पुल करून दिलाय चेंडू बॉन्ड्रँडच्या बाहेर अजून एक धामाका मिळतील त्या ठिकाणी सहा धावा येतोय षटकार धन्यवाद टॉप गेर बल्लेबाजी होती अगदी बरोबर पुन्हा एकदा लेनचा चेंडू मागच्या दिशेने अतिशय वेगाने चेंडू दन 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 दौकार बाहेर एक चे चौकार खूपच शॉर्ट चे चेंडू आपल्याला या ओव्हरमध्ये पाहायला मिलेले रमेश च्या माध्यमातून तिने मा चेंडूचा विचार केला आदित्य तर शॉर्ट चे चे चेंडू होते त्याच्यावर सुरुवातीला चौकार त्यानंतर षटकार आणि आता मात्र चौकार

नक्कीच पहिल्या ओवरचा विचार केला आदित्य तिथं फक्त सात धावा गेल्या होत्या एक विकेट आली होती मग दुसरं षटक थोडंसं खर्चिक आपल्याला पाहायला मिळतं पहिल्या चार चेडू मध्ये जवळ जवळ पंधरा धावा खर्च केल्यात आठ चेंडू अजूनही तेरा धावांची आवश्यकता गोलंदाज रमेश राऊंड द विकेटने यावेळी देखील वलवण्याचा प्रयत्न मागच्या दिशेने आउटफील खूपच फास्ट आहे चेंडू बाउंड्री बाउंड्रँच्या बाहेर येतोय अजून एक चौकार जिंकण्यासाठी सात चेंडूमध्ये नऊ धावांची आवश्यकता हा चेंडू खूप निर्णायक असेल आदित्य यावर जर गोलंदाज रमेश यांनी हा चेंडू डॉट काढला तर शेवटच्या ओव्हरमध्ये ही मॅच अजूनही रोमांचक होऊ शकते निश्चित रूप से गेन विक्टो के ऊपर से चली गई है जिस तरह से आपने जिक्र किया है एक ओवर और, और जीतने के लिए अब नौ रनों की जरूरत नक्कीच शेवटचा चेंडू डॉट येणं खूप गरजेचं होतं आता मात्र सहा चेंडू शिल्लक आहेत आणि नऊ दावांची आवश्यकता ही मॅच रोमांचक होताना आपल्याला पाहायला मिळते प्लस पॉईंटचा विचार केला तर अल्थबाद फडगे संघाची एक विकेट गमावली आणि दोन महत्वपूर्ण बॅटर सध्या चांगली बॅटिंग करतात त्याच्यामध्ये अर्मानचा विचार केला तर त्याने चार चेंडू फेस केले त्याच्या खात्यामध्ये दहा दबा आहेत आणि तोशिफची देखील बॅट वाजते या थंड वातावरणामध्ये त्यांनी देखी देखील पाच चेंडू फेस करत असताना त्याच्या खात्यामध्ये पंधरा दावांचं देख योगदान दिले मात्र पहिल्या किंवा दुसऱ्या चेंडूवर विकेट जर प्राप्त केली गोलंदाजाने कुठेतरी दबाव निर्माण होऊ शकतो तिसऱ्या ओरची जबाबदारी दिली ती आका आकाश म्हणजे मोठा शब्दातच मोठा आहे मात्र तशी मोठी कामगिरी या मॅचमध्ये करेल का वापसी करता येईल का बी बॉईस अर्चोली संघाला शतरक्षण मध्ये थोडस परिवर्तन करत असताना आपल्याला पाहायला मिळतय मॅचला लगेच सुरुवात करायची अर्चोली संघ नऊचा रिक्वायरेट सहा चेंडूने नऊ दावांची आवश्यकता असताना राऊंड द विकेटने पहिला चेंडू डेटचा इशारा येतोय समोर त्याच्या समोर आपल्याला तोशिप पाहायला मिळते चांगली बॅटिंग आहे त्याची विकेट प्राप्त करावी लागेल अकाच्या द्या वेल्लेस पहिला चेंडू पॅडवर जाऊन अदल पहिल्या दबासाठी संघर्ष होता ही एक चोरटी धाव पूर्ण केली आहे पण त्यांचा इशारा बॅटशी संपर्क एक सिंगल धाव येते गेंदे बची अब पांच और रन चाहिए जीतने के लिए आठ और जिस तरह से आरमान ने दस रन बनाए थे वाकई में उनमें वो क्षमता है रन बनाने की डाउन दी विकेट लॉन्गन की दिशा पर खेला है खिलाड़ी मौजूद पहले बाउंस पर बढ़िया फील्डिंग एक रन पूरा करते हुए मैच में ट्विस्ट गेंदे बच्चे अब चार और रन चाहिए यहां से जीतने के लिए सात चार सात का इक्वेशन है दीपक सुतार कुछ भी हो मी चर्चा केली की के संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये तीन ओव्हरमध्ये पस्तीस धावा म्हणजे एक मोठी मॅच पाहायला मिळेल मी स्टॅमिंग शॉट हवे मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये दूरवरून क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली कॅच खूप महत्वाची दुसऱ्या प्रयत्नात पकडली गेली कॅच विकेट क्रमांक दुसरं कॅच आउट तो सीप आदित्य सुरुवातीलाच आपण रिप्ले पाहूया कशा पद्धतीने झाला ताकदीचा वापर इलिव्हेशन करता आलं नाही आणि डीप स्क्वेअर लेकमधून छत्रक्षक येऊन स्क्वेअर लेकमध्ये सुंदर झेल पकडला पहिल्यांदा झेल सुटला होता त्यानंतर मात्र दुसऱ्या प्रयत्नात त्याला यश आलेत आता मात्र तीन चेंडू शिल्लक आहेत आणि सात डाबांची आवश्यकता आहे मैदानामध्ये थंड हवा वाहताना आपल्याला पाहायला मिळते दुसरी विकेट गेल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये माच तीन चेंडू शिल्लक सात धाबांची आवश्यकता रोमांचक मॅच या थंड वातावरणामध्ये गरम गरम मॅच आपल्याला पाहायला मिळते एकीकडे अल्तबा पलगे आणि दुसरीकडे बी बॉईज अर्चोली काय सांगशील आदित्य तीन चेंडू सात धाबा बहुत किमती गेंद निस्वत करते हुए आकाश उठा दिया गेंद को और गेंद चली गई गें मैदान के बाहर छह रन के लिए मैच का पूरा पिक्चर ही बदल दिया है सिक्सर ने अजूनही मॅच संपली नाही जरी षटकार लावला असला तरी देखील मॅच ऑन आहे दोन चेंडू मध्ये एका आवश्यकता आवश्यकता या ठिकाणी एक डॉट चेंडू हा गर काढतोय ते मात्र अजूनही दबाव निर्माण होऊ शकतो अजूनही मॅच रोमांचक होऊ शकते हृदयाचे ठोके वाढवू शकते, शकते आदित्य हा चेडू खूप खराब होता पिच चेंडू लॉफ करून दिला सहा दाबा आता मात्र दोन चेडू शिल्लक एका दाबीची आवश्यकता आहे डॉट चेंडू काढून मॅच मध्ये रंगत आणेल का आकाश जाधव यावेळेस फुल टॉच होता कट केल्या रन ची संधी मात्र ती देखील गमावली पेकिंग असुख नव्हती विजय संपादित करताना पडगा संघ अभिनंदन 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 हार्ड लक्ट टॉप लक बी बॉईज अरजूलिया अनेक अनेक अभिनंदन अल्फा दे पडगा मैन ऑफ द मैच खिलाड़ी है जिन्होंने दो चौके और सिक्सर के साथ कमाल की इनिंग केली नाम है तौसीफ शेख